नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जॉब अपडेट्स आणि प्लेसमेंट प्रिपरेशन चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आता थर्ड इयरचा रिझल्ट लागलेला आहे आणि फायनल इयरचाही 31 ऑगस्ट रोजी रिझल्ट लागलेला आहे। तर मित्रांनो, मला खूप सारे कमेंट्स येत होते पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन काय असेल, CGPAचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन काय असेल। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी डिटेल एक्सप्लेनेशन घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुमचा जर पॉइंटर CGPA 9.01 असेल तर तुमचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होता 78.67%। जर तुमचा CGPA 9.02% असेल तर तुमचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 78.74%। जर तुमचा CGPA 9.03 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 78.82%। जर तुमचा CGPA 9.04% CGPA असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 78.89%। जर तुमचा CGPA 9.05 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 78.97%। मित्रांनो, जर तुमचा 9.06 CGPA असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 79.04%। मित्रांनो, जर तुमचा 9.07 CGPA असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 79.11%। जर तुमचा CGPA 9.08 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 9.8 79.29%। जर तुमचा CGPA 9.09 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 79.26%। जर तुमचा CGPA 9.10 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर होतं 79.34%। जर तुमचा CGPA 9.11 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर होतं, कन्वर्जन होतं 79.41%। जर तुमचा CGPA 9.12% असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर होतं 79.48%। जर मित्रांनो, तुमचा CGPA 9.13% असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर होताना 79.56% होईल। मित्रांनो, जर तुमचा CGPA 9.14 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर होताना, कन्वर्जन होताना 79.63% असं होईल। मित्रांनो, तुमचा जर CGPA 9.15 असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर होताना 79.71% असेल। मित्रांनो, जर तुमचा 9.16 CGPA असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन होतं 79.78% होईल। जर तुमचा CGPA 9.17 असेल तर त्याचं कन्वर्जन पर्सेंटेजमध्ये होताना 79.85% होईल। जर तुमचा 9.18 असेल तर तुमचं पर्सेंटेजमध्ये 79.93% होईल। आणि हो मित्रांनो, जर तुमचा 9.19 CGPA असेल तर तुम्हाला ॲक्युरेट 80% होतील। आणि जर तुमचा 9.20% असेल तर तुमचा 80.08% होतील। मित्रांनो, तुम्हाला जर पुढील कन्वर्जन हवे असेल तर पुढचा भाग नक्की पहा। थँक्यू। सबस्क्राईब माय चॅनल।